माझं प्रेम सावलीसारखं नाही जे रात्रीला साथ सोडून देईल. माझं प्रेम त्या समुद्रासारखं आहे ज्याला अंतच नाही. 143 या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच रिलीज झालेला आहे. माझ्यासोबत या चित्रपटाचे मुख्य नायक आणि नायिका अर्थातच योगेश आणि शीतल आहेत. योगेश स्वतः या चित्रपटाचा डिरेक्टरसुद्धा आहे. मनापासून दोघांचं स्वागत आहे. खूप छान आहे ट्रेलर आणि आता सगळ्यांनाच उत्सुकता आहे या चित्रपटाची. काय सांगाल तुम्ही एकूणच, याची संकल्पना कशी सुचलेली, कारण का तुम्ही अभिनेता आणि दिग्दर्शक दुहेरी भूमिकेमध्ये आहात. यस, नमस्कार. चित्रपटाचं नाव आहे 143 आय लव यू आणि याची टॅगलाईन आहे हे आपलं काळीज आहे. आपण आयुष्यामध्ये वावरता वेळेस किंवा जगत्या वेळेस प्रत्येक मोमेंटला कोणी ना कोणाचं काळीज असतं. जसं आपण फॅमिलीमध्ये आपण म्हणतो की आई वडील माझं काळीज आहे, आजी आजोबा माझं काळीज आहेत, किंवा बहीण माझं काळीज आहे, किंवा आपले शिवछत्रपती महाराज आपले शिवाजी छत्रपती महाराज आपले काळीज आहेत. प्रत्येकाचं कोणी ना कोणी काळीज असतं. तर असं ह्या चित्रपटामध्ये तुम्हाला नक्कीच बघायला भेटेल की 4 मार्चला माझा जीव गेला तरी चालेल आणि ती आपली नाही झाली ना कोणाची नाही होऊ देणार. या गोष्टीची संकल्पना जेव्हा मला सुचली किंवा आमचे जे मित्र आहेत डॉक्टर भालचंद्र गायकवाड ही कथा त्यांनी लिहिली ऑनलाईन, तेव्हा हे 7 ते 8 वर्षापूर्वी जेव्हा आम्ही डिस्कस केलं की डोक्यामध्ये एक गोष्ट आली की आपण नेहमी फिल्म पाहतोय, प्रेमावरची गोष्ट पाहतोय, आणखी वेगवेगळ्या गोष्टी पाहतोय, हिस्ट्रिकल पाहतोय, पण आपण असं काही एखादी प्रेमाची प्रेमगाथा दाखवूयात ज्यामध्ये प्रत्येकाला एकच गोष्ट मनाला भिडवून जाईल की नाही ही गोष्ट माझी आहे आणि याला बोलतात खरं प्रेम. ते म्हणजे 143. आणि आज यंग जनरेशन युथला तुम्ही विचारलेत की 143 काय आहे, ते सांगायची गरज नाही. 143 म्हणजे काय. तुझी मला वाटतं ही पहिलीच मूवी आहे आणि हा सगळा ओव्हरऑल सगळा एक्सपिरियन्स आणि ॲज अन ॲक्ट्रेस म्हणून तुझा डेब्यू कसा अनुभव आहे. या सिनेमाने माझा डेब्यू नाही आहे, अर्थात माझी ही फिल्म पहिली नाही आहे, पण लव्ह स्टोरी फिल्म माझी ही पहिली आहे. या सिनेमामध्ये मधु नावाचा कॅरेक्टर मी केला आहे. सिनेमाचं नावच 143 143 म्हणजे आय लव यू, लव म्हणजे प्रेम, तर अर्थात मधु आणि विशूच्या प्रेमाची गोष्ट आहे ही. या सिनेमामध्ये काहीतरी वेगळं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. लुक्स खूप वेगळे आहेत. ह्या सिनेमात माझा लुक खूप वेगळा दाखवला आहे. लुक्सवरती किंवा संगीतावरती किंवा ॲक्शन डायलॉग्स टेक्निकल सगळ्या गोष्टींवर एक वेगळ्या पद्धतीने काम करायचा प्रयत्न केला आहे. आणि 4 मार्चला आपल्या भेटीला फिल्म येते आहे. तू जगायचं नाही, तू फक्त माझ्यावर मरायचं आणि तुझ्या आधी जर का मी मेले तर तू मधूसारखं जगायचं. ह्याच्यामध्ये आम्ही बघतोय की दाक्षिणात्य म्हणजे कुठेतरी लहेजा ह्याच्यामध्ये पाहायला मिळतोय, तर तो नेमका कुठला भाग आहे, कोल्हापूर सांगली कर्नाटक बॉर्डर की आणखीन थोडा आंध्र प्रदेश. विचार तर केलाच होता कोकणात किंवा हैदराबादला रामोजीमध्ये करायचं, पण जेव्हा मी नाशिकला लोकेशन रेकीसाठी गेलो तेव्हा मला असं कुठे जाणवलं नाही की मी कुठेतरी कोकणात जायला पाहिजे किंवा कुठेतरी रामोजीमध्ये करायला पाहिजे. तो रामोजी आणि कोकणातलं फील्डसुद्धा नाशिकमध्ये आहे. म्हणजे मी मूळचा नाशिकचा नाही, मी परभणी जिल्ह्यामधला आहे, पण जेव्हा मॅडम नाशिकच्या आहेत त्यांनी मला सजेस्ट केलं की तुम्ही येऊन पाहाल का एकदा, अशी लोकेशन्स आहेत आणि एवढं सुंदर सौंदर्य आहे तिथे गेल्यानंतर मला असं वाटलं नाही की आपला हा चित्रपट किंवा चित्रपटाची कथा आणखी कुठे आणखी चांगल्या पद्धतीने होऊ शकते, जी माझी तिथे नाशिक जिल्ह्यामध्ये जाखोरी घोटी आणि त्र्यंबकमध्ये मी हा चित्रपट पूर्ण शूट केला. बरोबर. पण भाषा जी आहे ती कुठल्या भागातली आहे, साऊथ मधला. चित्रपटाला भाषा दिली ही माझीच, म्हणजे गावाकडचं खालाकड वल्लाकड हा जो चित्रपट आहे आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये मराठवाड्यामधली भाषा दिली मी. म्हणजे मराठवाडा जो आपण पुणे क्रॉस केलं नगर येतं, नगर नंतर औरंगाबाद परभणी नांदेड जिल्हा तेलंगणा अशा अलीकडेच. यस 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 यस. म्हणजे ते त्या भाषा देण्याचा एक पाठीमागं एक उद्देश आहे की जशी गोष्ट प्रेमाची आहे ती जशी आपल्या हृदयाला मनाला भेटते तशी आमच्या गावाकडच्या मराठी माणसाची मराठवाड्यातल्या माणसाची भाषा पण मनाला. बेळगाव वगैरे आहे ना कर्नाटकात, युजुअली असा फील येईल आपल्याला तिकडे त्या गावाचा, पण भाषा मराठी आहे आणि खूप साऱ्या गोष्टी मराठीत. म्हणजे फिल्म बघितली की असं वाटतं की हा मराठी आर्टिस्ट आहे, मराठी भाषा आहे, मराठी फील आहे, पण आपण जेव्हा बघू तेव्हा ओव्हरऑल लुक फिल्मचा साऊथ आहे. आम्ही
ट्रेलरच्या सुरुवातीला सगळी लव्ह स्टोरी होत तिकडे उलगडत जाते, त्याच्यानंतर एक वेगळाच एक पार्ट समोर उभा राहतो त्याच्यामध्ये मारहाण आणि अशा सगळ्या गोष्टी आहेत, म्हणजे विलनची एंट्री होते. सो ह्या सगळ्यामधला जो ट्विस्ट नेमका काय आहे आणि तो सगळं नेमकं करण्यामागचा थॉट प्रोसेस काय आहे, लव्ह स्टोरीमध्ये विलन खरंच म्हणजे या ह्याच्यामध्ये किती गरजेचा होता आणि त्याच्यामध्ये काय काय तुम्हाला पोर्ट्रे करायचं नेमकं? एक चित्रपट म्हटलं किंवा लव्ह स्टोरी म्हटलं की त्याच्यामध्ये नायक नायिका असतेच आणि त्यामध्ये खलनायक असते. त्या खलनायकाला मग आणण्याचं कारण असं नसतं की चला एक चित्रपट आहे किंवा पडद्यावरती ती छान वाटतं. कुठल्याही आज तुम्ही एक सर्वसामान्याची प्रेम कहाणी बघितली किंवा फॅमिली बघितली त्यामध्ये खलनायक म्हणून आपल्या मुलाच्या प्रेमामध्ये आई वडील असतात, किंवा बाहेर एखाद्या मुलीवरती प्रेम करतो तिचा भाऊ आपल्या खलनायक म्हणून येतो, पण त्या गोष्टीला न हात लावता मी ह्या चित्रपटामध्ये एक अशी मांडणी केली होती की ही गोष्टच खऱ्या आयुष्यावरती आहे. तर त्यामध्ये मुळात ते खलनायक यायची काही हेच नाही, कारण मामांचा जीव हा भाच्यावर असतो प्रत्येक ठिकाणी बघितलेला आहे. आणि भाच्याचं म्हणणं असतं की मामाची पोरगी करेल तर मीच, जे की आता टॅगलाईन खूप हिट चालली आहे, करेल तर मामाचीच. सो त्या धाटणीने त्या विचाराने ती गोष्ट मांडली आहे आणि ते मांडता वेळेस प्रत्येकाला ते वाटेल की नाही हे जे दिले ते उत्कृष्ट दिले आणि याची गरज होतीच. सापावर नाही कोपऱ्यावर पाय ठेवला जर डंक बसला ना आशानं तुझं घरदार संपून जाईल. कला एक अभिनेता आणि दिग्दर्शक या दुहेरी भूमिका सांभाळताना तारेवरची किती कसरत होती, किती सोपं होतं, किती अवघड होतं? गेल्या 14 वर्षापासून जे स्वप्न पाहतोय ते पडद्यावरती मांडण्याचा प्रयत्न करतोय. आज 4 मार्चला ते समोर लोकांच्या येणार, जो काही माझा स्ट्रगल, जे काही अभ्यास, जे काही माझ्यामधली क्रिएटिव्हिटी लोकं पाहणार आहेत, तर त्यामध्ये मला असं कुठली गोष्ट कसरत म्हणून जाणवली नाही. भले ती कसरत खूप दुःखदायक होती, खूप मेहनती होती, पण जेव्हा आपल्याला आपल्या मनाची एखादी गोष्ट करायला भेटते, आवडते, त्यावरती आपण त्या कसरतीपेक्षा जास्त तिच्यावरती प्रेम करतो असं मला वाटतं. पण फिल्म शूट करतो तेव्हा सगळ्यांना त्रास होतोच फिल्म शूट करताना, पण ह्या सिनेमाला स्पेशली यामुळे झाला कारण की त्या दरम्यान लॉकडाऊन होतं आणि लॉकडाऊनमध्ये हा सिनेमा चित्रित केला. आणि जेव्हा सरांनी ठरवलं की सिनेमा करायचा आणि नेमकं तिथेच लॉकडाऊन झालं, त्यामुळे आर्टिस्ट, ज्युनियर आर्टिस्ट, फिल्मचे काही आर्टिस्ट बरेचसे काम करायला नाही बोलले होते कारण सिच्युएशनच तशी होती. मी केली ही फिल्म कारण की ही माझ्या गावातच शूट झाली आहे. सो त्रास ह्या गोष्टीचा जास्त झाला, सगळ्या गोष्टी जुळवून आणायच्या आणि सगळ्या गोष्टी गावातल्या लोकांना पण आपल्यामुळे त्रास नको व्हायला, मी ह्या सगळ्या मॅनेज करायला गोष्टी फार अवघड गेलं. पहिल्या लॉकडाऊनमध्ये की दुसऱ्या लॉकडाऊन? पहिल्या लॉकडाऊनला अर्धी शूट झाली, मग नंतर लॉकडाऊन झालं, मग ब्रेक झाला. सेटवरती ऑलमोस्ट डिरेक्शनची टीम पूर्ण पॉझिटिव्ह झाली होती, नंतर त्या लोकांना रिकवर केलं, ते लोकं बरे झाले, पुन्हा अनलॉकडाऊन झालं आणि नंतर मग पुन्हा सेकंड शेड्यूल. हे करता करता एक वर्ष आमचा पूर्ण सिनेमामध्ये ह्या सिनेमातच गेला. पण जसं गावात गेलो होते तेव्हा एवढी भीती निर्माण होते की पुण्यातनं माणूस आला किंवा मुंबईतनं तर तो म्हणजे कोविडचा असेल, त्या गोष्टीला फेस करावं लागलं. त्यानंतर ती गोष्ट झाल्यानंतर एक हाफ शेड्यूल झाल्यानंतर जी कंटिन्युटी असते चित्रपटाला, त्यानंतर काही लोक अपोजिशन पार्टीचे यायचे की आमच्या आता गावात तुम्ही नाही करायचं, पण 8 दिवस तिथं झालेले, 4 दिवसासाठी आता दुसरं कुठं करायचं, ते दिग्दर्शकाला टेन्शन. त्यानंतर तिसरी गोष्ट की आपण सगळे काही त्यांना सुविधा दिल्या, टँकरचे टँकर पूर्ण कोविड लोक जे होते त्याच्या गावामध्ये त्यांना आपण त्या गोष्टी पुरवल्या, डॉक्टरांसोबत सगळं काही गोष्टी पुरवल्या. त्यानंतर सेटवरती यायचा बिबट्या, बिबट्याला फेस केला 8 दिवस, बिबट्याची गोष्ट झाल्यानंतर पाऊस चालू झाला आणि तिथे 1000 लोक कोविडच्या काळामध्ये आणायचे, म्हणजे ती आमच्यासाठी टास्क होती, कास्टिंग डिरेक्टरसाठी टास्क होती. सो ह्या गोष्टी आम्हाला खूप फेस कराव्या लागल्या आणि जर ती गोष्ट नसेल तर मग चित्रपटाची कथा दाखवण्यामध्ये काही मजा नाही. शूट करू देत नव्हते आणि गावाच्या बाहेर तिकडे जनावरं येत होते, म्हणजे सगळे असे येत होते. आम्ही जंगलात गेलो तर तिकडे असा प्रॉब्लेम होता गावातले की गावातल्या लोकांचा त्रास, म्हणजे त्यांना आमचा त्रास होतो, प्रॉब्लेम फेस करावं लागल्या. पण मला असंच म्हणायचं पुन्हा की हा प्रॉब्लेम किंवा ह्या गोष्टी असतात ते कुठे आपली पब्लिक किंवा ऑडियन्स म्हणत नाही की तुम्ही चित्रपट करा किंवा तुमच्या आवडी तुम्हा स्वप्न पहा, ते आपल्या आवडी असते, आपले स्वप्न असतात, त्या स्वप्नातून एखादी कलाकार ते आपण मांडण्याचा जेव्हा पडद्यावरती प्रयत्न करतो तेव्हा ते स्ट्रगल दिसते, ती मेहनत दिसते, तेव्हा ते आपले ऑडियन्स आपल्याला ॲक्सेप्ट करतात. सो नक्की मला एवढंच म्हणायचं की जसं आमच्या चित्रपटात कोणी ना कोणाचं काळीज आहे तसं आमची ऑडियन्ससुद्धा आमचं काळीज आहे. 4 मार्चला न विसरता विथ फॅमिली आपण फिल्म पाहायची आपल्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये. थँक्यू सो मच. थँक्यू, खूप खूप धन्यवाद अल्ट्रा मराठी आणि मराठी बससोबत बातचीत केली यासाठी. मराठी मनोरंजन विश्वातील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी अल्ट्रा मराठी बजला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा.